रीडिंग क्लबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवरात्रीच्या निमित्तानं आपण रोज एका कर्तृत्ववान स्त्रियेची माहिती घेत आहोत. आज आपण डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांची माहिती घेणार आहोत. इंदिरा हिंदुजा यांचा जन्म पाकिस्तानला झाला. पाकिस्तानमध्ये पार्टिशनच्या वेळी कराचीतून एका छोट्याशा बोटीतून ते मुंबईत आले. मुंबईत आल्या त्यावेळी त्यांना राहायला घर नव्हतं, खायला काही त्यांची सोय नव्हती. हळूहळू ते बेळगावमध्ये सेटल झाले. त्यांचं सगळं जे शालेय शिक्षण होतं ते पण बेळगावमध्ये झालं. बेळगावमध्ये 7वीपर्यंत तर त्या म्युन्सिपल शाळेमध्ये शिकत होत्या. त्यांचं जसं शिक्षण ती प्रगती व्हायला लागली तसं तसं त्यांना आईवडिलांचं पण प्रोत्साहन मिळालं. फाळणीच्या अनुभवाने आईवडील फार प्रोटेक्टिव्ह झाले होते. त्यांना बाहेर कुठं ते पाठवत नव्हते, तरी त्यांचं शिक्षणातली प्रगती बघून मात्र त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. नंतर त्यांनी स्वतःच्या मेरिटवर मेडिकलला ॲडमिशन घेतली. मेडिकलला रुटीनचा सिलॅबस, डिलिव्हरी, ॲबॉर्शन याचबरोबर आपण काहीतरी रिसर्च करावं असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या KEMच्या समोर रस्ता क्रॉस केला की एक रिसर्च इन्स्टिट्यूट होती. याच रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आपण काहीतरी करावं असं त्यांना वाटायला लागलं. त्याच वेळेला युरोपमध्ये मोठमोठी संशोधनं होत होती आणि त्याचा स्त्रियांच्या डिलिव्हरीसाठी फार उपयोग होत होता. म्हणून त्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी संशोधन सुरू केलं आणि यातूनच पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. या टेस्ट ट्यूब बेबीचा जो जन्माचा अनुभव आहे तो आजही सांगताना त्या भारावून जातात. ज्या वेळेला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झाल्या त्यावेळी त्यांचं लक्ष सहज वरती गेलं. त्यांनी बघितलं तर काय, व्हेंटिलेटरमध्ये सगळीकडे कॅमेरे लागले होते. सगळा भारत ही टेस्ट ट्यूब बेबी कशी जन्माला येते ह्याची वाट बघत होतं. आणि ज्यावेळी टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली त्यावेळी त्यांनी 2 मिनिट त्या बेबीला हातात घेतलं, डोळे मिटले आणि देवाचे आभार मानले. यानंतर स्त्री जन्मामध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये मोठी क्रांती घडून आली. ज्या बायका मुलांपासून त्यांना मूल होत नाही आहे, मुलांपासून वंचित राहत आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी ठरली आणि त्यांनी त्याचा लाभ घेतला. हत्या अबॉर्शनच्या फार विरुद्ध आहेत. त्या म्हणतात की जी दुर्गा जिच्याकडे आपण शक्तीसाठी उपासना करतो, शक्ती मागतो, त्याच दुर्गेला ज्यावेळी ती मुलीच्या स्वरूपात पोटात असते त्यावेळी आपण तिला मारून टाकतो. त्या म्हटल्या, मी आयुष्यभरात कधीही अबॉर्शन कोणाचं केलं नाही आणि ही गोष्ट मला अजूनही अजिबात पटत नाही. त्यांना खूप पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारत सरकारने त्यांना पद्मश्रीसुद्धा दिली. पण महत्त्वाचं कार्य म्हणजे ज्या स्त्रियांना मूल होऊ शकत नाही त्यांच्यासाठी या मॅडम म्हणजे इंदिरा आहुजा या वरदानच ठरलेल्या आहेत. धन्यवाद.